ही गळ्यातली आणि नागपूर दूरदर्शन तर्फे आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. रसिक हो, संगीत म्हणजे काय असतं? संगीत म्हणजे सुंदर सुंदर शब्द आणि त्याला लाभलेलं सुश्राव्य असं संगीत, यांचा स्वरमिलाप म्हणजे संगीत. आजही आम्ही आमच्या कार्यक्रमातून तुम्हाला अशीच काही सुमधूर आणि तुम्हाला आवडतील अशी गोड गोड गाणी तुम्हाला ऐकवणार आहोत. चला तर मग ऐकूया गाणी गळ्यातली मनातली. रसिक हो, उत्कृष्ट कथा, उत्कृष्ट अभिनय, उत्कृष्ट काव्य आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उत्कृष्ट संगीत, असा ज्याचा असा सुंदर मिलाप झालाय असा एक चित्रपट आला होता. त्याचं नाव आहे निवडुंग. यात स्वर्गीय सुरेश भटांच्या कारकिर्दीतलं अगदी मेरूमणी ठरलेलं असं एक गीत गाजलं होतं आणि त्याला पंडित हृदयनाथ मंगेशकरांनी आपल्या अलवार आणि हळूवार अशा सुंदर संगीताने स्वरसाज चढवला. अगदी बरोबर ओळखला रसिक हो, ते गाणं आहे केव्हा तरी पहाटे उलटून रात गेली. निकले सुकून डोळे
डोळे या दोन शब्दात संपूर्ण जगाकडे पाहण्याचं सामर्थ्य दडलेलं आहे. अहो, मराठीत काय पण हिंदीत देखील या डोळ्यांवर अनेक गीतं रचली गेली. त्यासाठी त्यांनी शब्द पहा बरं कसे यूज केले. आखे, नजरे, पलके असे अनेक शब्द गुंफून अनेक सुंदर सुंदर काव्य अजूनही रचले जातात. मराठी मायबोलीत देखील अशी अनेक गीतं रचली गेली आणि ती सुश्राव्य गीत रसिकांची मने जिंकून सुद्धा गेली. उदाहरणादाखल सांगायचं झाले तर अरुण लातेंचे डोळ्यात सांजे वेळी आणू नकोस पाणी किंवा आशाताईंचं गाजलेलं या डोळ्यांची दोन पाखरे फिरतील तुमच्या भोवती हे पाठलाग या चित्रपटातलं गीत. पहा रसिक हो कशी गंमत असते, नुसते डोळे या विषयाला घेऊन दोन वेगवेगळ्या प्रकारची गाणी आपल्याला ऐकायला मिळाली. या दोन्ही गीतातून वेगवेगळ्या रसांची आपल्याला अनुभूती मिळते. पहा पहिल्या गीतात डोळ्यात सांज वेळी आणू नकोस पाणी या गीतातून करून तर या डोळ्यांची दोन पाखरे फिरतील तुमच्या भोवती यातून रहस्य या दोन गीतांमधून दोन रसांची आपल्याला अनुभूती येते. आता पुढलं गीत पण याच डोळ्यांशी निगडीत आहेत आणि त्या गीताचे शब्द मी सांगू की तुम्ही ऐकताय. जुनी गडे रोखुनी मज पाहू नका, डोळे हे जुनी गडे रोखुनी मज पाहू नका. जादूगिरी त्यात पुरी, जादूगिरी त्यात पुरी, येथ उभे राहू नका, येथ उभे राहू नका. डोळे हे जुनी गडे रोखुनी मज पाहू नका. घालू कशी कशी दामी, घालू कशी कशी दामी, होत किती सांगू चुका. घालू कशी कशी दामी, होत किती सांगू चुका. बोचे सुई फिर फिरुनी, बोचे सुई फिर फिरुनी, दे सख्या जाय फुका, बे सख्या जाय फुका. डोळे हे जुनी गडे रोखुनी मज पाहू नका. असे कहो, एक छोटा प्रश्न विचारते. समजा तुमची प्रेयसी तुमच्यावर रागावली आहे, नाराज झाली आहे, तर तुम्ही काय कराल? मला उत्तर अगदी अपेक्षितच होत. तुम्ही तिचा राग, तिची तारीफ किंवा तिचं कौतुक करूनच घालवणार, हो ना? आपल्या प्रेयसीला मनवण्यासाठी कौतुक आणि तारीफ. अहो, साधं सांगायचं झालं तरी तुम्ही
कुठलाही बहाणा करून तिला मनवता. आज तू खूप छान दिसतेय. वाव, तू खूप छान ड्रेस घातलाय, तुझी हेअरस्टाईल खूप छान आहे. तुम्ही एवढी थोडी जरी तारीफ केली ना तरी झालं, ती लोण्यासारखी चटकन विरघळणारच. काय धम्माल असते हो या तारीफ आणि कौतुकामध्ये. नाही पण समजा तुमच्या प्रेयसीचा जर राग थोडा जास्ती चढलेला असेल किंवा त्याचा पारा जरा जास्तीच वर गेलेला असेल तर एक सोपा उपाय आहे माझ्याकडे. तुम्ही तिला पुढचं गीत ऐकवा किंवा एक काम करा, जर तुम्हाला म्हणता येत नसेल तर त्यातल्या गद्यातच काही ओळी तिला म्हणून दाखवा. बघा या फॉर्म्युलेची मजा काय होते ती. चाल तुरु तुरु पुरती केस भुरु भुरु डाव्या डोळ्यावर बट ढळली. जशी मावळत्या उन्हात केवड्याच्या बनात नागिण सळसळली. ही चाल तुरु तुरु पुरती केस भुरु भुरु डाव्या डोळ्यावर बट ढळली. जशी मावळत्या उन्हात केवड्याच्या बनात नागिण सळसळली. कुणी आस पास ना डोळ्यांच्या कोणात हास ना. तू जरा माझ्याशी बोल ना ओठांची मोहर खोल ना. तू लग बग जाता माग वळून पाहता वाट पावलात अडखळली. जशी मावळत्या उन्हात केवड्याच्या बनात नागिण सळसळली. चाल तुरु तुरु उडती केस भुरु भुरु डाव्या डोळ्यावर बट ढळली. जशी मावळत्या उन्हात केवड्याच्या बनात नागिण सळसळली. भिवई ताणून उपास रुसवा आणून पदरसात पुनवातान ओठ जरा दावी शिदातान. हा राग जीव घेणा खोटा खोटाच बहाणा आता माझी मला पूर्ण कळली. जशी मावळत्या उन्हात केवड्याच्या बनात नागिण सळसळली. चाल तुरु तुरु उडती केस भुरु भुरु डाव्या डोळ्यावर बट ढळली. जशी मावळत्या उन्हात केवड्याच्या बनात नागिण सळसळली. रे जशी नागिण सळसळली, रे जशी नागिण सळसळली. रसिकहो, तुम्हाला जर अशीच चांगली चांगली गाणी ऐकायची असतील तर फक्त एक काम करा, आपले डोळे जरा क्षणभरासाठी बंद करा आणि तुमच्या मनातलं गाणं विचार करून ठरवा की पुढचं गाणं कुठलं असेल. तोवर मी आले सांग. दूरदर्शन नागपूर.
दर सोमवार ते शुक्रवार प्रमाणेच आता शनिवारी देखील सायंकाळी 6:30 वाजता आपल्या सेवेत हजर, खास आपल्याच आग्रहास्तव। तर मग पाहायला विसरू नका नागपूर दूरदर्शन। नृपती जनक जया पांडू, नृपती जनक जया पांडू, नृपती जनक जया पांडू, नृपती जनक जया। युवती मना दारुण रण रुचिर प्रेम से झाले, युवती मना दारुण रण रुचिर प्रेम से। पुन्हा आपण भेटूया गाणी मनातली गळ्यातली नाट्य संगीत विशेष या कार्यक्रमात। रस सुरस माम जीवनाधार, आजकालचे युग म्हणजे मोबाईलचे युग आहे। एक मोबाईलशी निगडीत असा एक तुम्हाला किस्सा सांगते रसिक हो। एकदा एक तरुण आपल्या प्रेयसीला SMS पाठवतो, तो काय मेसेज राईट करतो आणि त्या तरुणीची त्यावरची प्रतिक्रिया जरा लक्ष देऊ नये का। तो तरुण त्या प्रेयसीला एक SMS पाठवतो, तो म्हणतो मीट मी डियर इन दुर्गा देवीज टेम्पल। ती तरुणी अतिशय हुशार असते, ती पहा लगेच एका क्षणात त्याला त्याचा रिप्लाय पाठवते, हाय डियर आय एम ऑलरेडी हियर बट यू बी वेअर आय एम विथ माय फादर। हा झाला एक किस्सा। पण रसिक हो, काव्याला जेव्हा सुंदर संगीताशी जोड लाभते तेव्हा जे गाणं तयार होतं त्याची मजा काही वेगळीच आहे। आणि अनिल अरोरांचं जर ते गाणं असेल आणि शांताराम नांदगावकरांचे जर शब्द असतील तर मग क्या बात है। असंच एक गाणं, या गाण्यात प्रेयसीला प्रियकराला भेटायची आतुर इच्छा असते पण ती लज्जेमुळे ती व्यक्त करू शकत नाही। ती अनेक बहाणे सांगते, काजळी रात्र आहे, कातर वेळ आहे आणि मी पण भोळी आहे, मग मी तुला भेटायला कशी येऊ। खूप नाही 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 करता करता शेवटी अचानक तिच्या नकळतच ती त्याला येते तुझ्या सगळे म्हणते। आणि मग जे गीत आपल्या सर्वांना माहितीच आहे ते गीत आहे येऊ कशी प्रिया। Thank you.
रसी कहो, या गीतात जरा उलटेच भाव आपल्याला निदर्शनास येतील. या गीतात प्रेयसी प्रिया करायला बोलवते, पण ती कशी बोलवते, कुठे बोलवते हे जरा ऐका. प्रेयसी प्रिया करायला म्हणते, तू मला रुपेरी अशा वाळूंवरून चालत येत सागराच्या काठी भेट, किंवा तू मला माळांच्या बनात भेट, जिथे सूर्यकिरणांनी आपल्या सुंदर सोनेरी किरणांची पखरण केली आहे. तू त्या मऊ वाळूवरनं चालत ये आणि मला तिथे भेट. त्या माळाच्या बनात आपल्याला एकांत लाभेल, जिथे आपल्याला कुणाचाही त्रास होणार नाही. अशा ठिकाणी ये, तिथे वारा धुंद झालाय, सगळं आसमंत बेधुंद झालाय आणि मी सुद्धा शहारले आहे. आणि अशा वेळी मला फक्त एकच गोष्ट हवी आहे, तो म्हणजे तुझा निवारा. देशील रुपेरी वाळू तो माडाच्या बनात येना. रसिक हो, आज तुम्ही तुमच्या मनातली तुम्हाला आवडणारी अशी गोड गाणी ऐकली. हा नजराणा खास तुमच्यासाठी होता. अशीच आमच्यावर आपल्या प्रेमाची सतत पखरण करत राहा आणि आम्हाला पत्र लिहित राहा. आमच्यावरचं प्रेम असंच कायम असू द्या, कारण हा कार्यक्रम फक्त तुमच्यासाठी आणि तुमच्यासाठीच आहे. मी आता एक पत्र वाचते जे तुम्हाच रसिकांकडून
आमच्यापर्यंत आलाय. मला याचा उल्लेख याच्यासाठी करावा असं वाटतो कारण हे पत्र लिहिलंय तुमच्यासारख्याच एका चोखंदळ रसिकाने. वसंत पाटणे चितारोळ नागपूर येथून लिहितात, गाणी मनातली गळ्यातली ऐकून मलाही माझ्या गळ्यातनं आवाज येऊ लागला. तो का असा मी जाहलो वेडा तुझ्या पायी, किती आवरू या वेदना तू सांग मज काही. धन्यवाद पाटणे साहेब, आम्ही आपले सहर्ष आभारी आहोत. असंच आमच्यावर प्रेम असू द्या, आम्हाला उत्तरोत्तर अशीच पत्र पाठवा, आम्ही तुमच्या फरमाईशी नक्की पूर्ण करू. आमचा पत्ता लिहून घेताय ना, गाणी मनातली गळ्यातली, निदेशक दूरदर्शन केंद्र, सेमिनरी हिल्स, नागपूर, 440006. रसिक हो, तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला. आम्हाला अशीच गोडगोड पत्र पाठवा आणि आमच्याकडून गोड गाण्याची मेजवानी घ्या. नमस्कार. एकमेव माध्यम दूरदर्शन, एकमेव माध्यम.